ऋणानुबंध म्हणजे शारीरिक स्मृती तुम्ही तुमच्यात बाळगून असलेली हे होऊ शकतं रक्ताच्या नात्यांमुळे हे होऊ शकत लैंगिक संबंधांमुळे सुद्धा कि शरीरामध्ये एक विशिष्ट स्मृती असते याला अनुवंशिक स्मृती म्हणणं योग्य नाही ऋणानुबंध हे अनुवंशिक घटकांसारखं नाहीये जे पालकांकडून मुलांमध्ये येतात त्या पातळीवर नाही एक शारीरिक स्मृती आहे जी लक्षात ठेवते तुम्ही कुठून आलात ते जरुरी नाही तुमच्या त्वचेचा गुण नाकाचा आकार तुमची शरीर यष्टी कशी आहे तुमचा वंश हे नाही एवढच आहे एवढच आहे की जर तुम्ही एखाद्याचा हात जरी धरला तरी तुम्ही ऋणानुबंध निर्माण कराल म्हणूनच भारतात तुम्ही आलात तर लोक असं करतात त्यांना हे असं करायचं नसतं प्रेम आम्ही असं व्यक्त करू आणि बऱ्याच गोष्टी आहेत ते काही ठराविक पदार्थ देणार नाहीत कोणीही तुम्हाला मीठ देणार नाही किंवा तुमच्याकडून मीठ घेणार नाही जर तुम्ही त्यांना मीठ द्यायचा प्रयत्न केला तर ते म्हणतील थ ठेवा त्यांना ते तुमच्या हातून घ्यायचं नकोय तीळ सुद्धा ते तुमच्याकडून घेणार नाहीत ठराविक प्रकारची माती कोणीही तुमच्याकडून घेणार नाही तुम्हाला एखाद्याला माती द्यायची असेल कुठल्याही प्रकारची असे विधी आहे जिथे माती दिली जाते नेहमी तुम्ही ती खाली ठेवा मी तिथून घेईन कधीच कुणाच्या हातून घेणार नाही कारण तुम्ही ऋणानुबंध निर्माण कराल कारण ही संस्कृती सतत जागरूक आहे बंधन निर्माण न करण्याबद्दल जीवनातली बंधन कमीत कमी मर्यादेत ठेवणं फक्त आवश्यक प्रमाणात कारण तुम्ही तुमच्या मुक्तीसाठी प्रयत्न करताय तर यामुळे ही जागरूकता आणि ही संवेदनशीलता आली तर शरीर लक्षात ठेवतं कोणत्याही प्रकारची जवळीक फक्त दुसऱ्या शरीराबरोबरच नाही कोणत्याही प्रकारची जवळीक कोणत्याही भौतिक पदार्थासोबत ते लक्षात ठेवतं विशिष्ट प्रकारचे पदार्थ हे करायला अधिक सक्षम असतात इतर काही कमी सक्षम असतात म्हणून यासाठी आम्ही इथं मंदिरात ते क्लेशनाशन क्रिया करतायत केलंय का ते तुम्ही कोणी आगीचा अग्निवॉश म्हणजे जर तुम्ही नियमित आंघोळीनं स्वच्छ होत नसाल <laughs> तर आम्ही तुम्हाला जाळतोय <laughs> तर क्लेश नाशन हा एक जाळण्याचा मार्ग आहे विविध प्रकारच्या शारीरिक आठवणी ज्या आपण गोळा केल्या आहेत जरुरी नाही की नात्यांमुळे फक्त संपर्कातून केवळ बऱ्याच गोष्टींच्या संपर्कात येऊन लोक परिस्थिती वातावरण बऱ्याच गोष्टींमधून हे शरीर आठवणी गोळा करतं तुम्ही काय उचलता ह्याची शारीरिक स्मृती एका विशिष्ट टप्प्यानंतर एक प्रकारचा गोंधळ निर्माण करेल गोंधळ इथं नाही हा गोंधळ वेगळ्या प्रकारचा असतो ते तुम्ही कमावलेलं आहे पण शारीरिक गोंधळ जर शरीर गोंधळात असेल तर ते सहज शांत होऊ शकत नाही ते सारखं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे पाहिलंय ठराविक दिवशी तुमचं शरीर गोंधळलेलं असतं तुम्ही हे पाहिलंय का कुठेही बसलात तरी काहीतरी दुसऱ्या एका दिवशी तुम्ही बसलात की आह म्हणून आपण अनेक पद्धती निर्माण केल्या शुद्धी करण्यासाठी एक गोष्ट म्हणजे अग्निवॉश वायुवॉश खरच अर्थातच पाण्याचा वॉश तो असतो दररोज जेव्हा बर का जेव्हा मी माझ्या एक असा काळ होता जेव्हा मी गहन साधनेत होतो मी दिवसभरात आंघोळ करायचो ती जवळपास पाच ते सात वेळा कारण तुमची यंत्रणा एवढी संवेदनशील बनते तुम्ही ह्या उशीवर बसलात आता तुम्ही जागरूक आहात ही उशी तुम्हाला काय करते त्याबद्दल म्हणून तुम्हाला मान ते धुवून टाकायचंय किमान शरीरावरून पाणी गेलं पाहिजे पाच ते सात वेळा दिवसातून हि काही मोजून केलेली गोष्ट नाही कि मला पाच वेळा किंवा सात वेळा केलंच पाहिजे जेव्हा कधी तुम्हाला वाटेल बहुतेक योगी दिवसातून किमान दोन वेळा तरी अंघोळ करतातच बहुतेक वेळा ही नदीत एक डुबकी असते निदान एकदा वाहत्या पाण्यात डुबकी मारणे जेणेकरून तुम्ही स्वच्छ होऊन जाता आणि ह्या संक्रमणाच्या वेळी दक्षिणायनातून उत्तरायणात जाताना जे आता चालू आहे आणि परत उत्तरेतून दक्षिणेत जाताना जून जुलैमध्ये ह्यावेळी जोरदार वारे वाहतात उष्णकटिबंधात किंवा निदान भारतात भारतीय उपखंडात जोरदार वारे वाहतात तर अशा सोप्या क्रिया आहेत जिथे तुम्ही जाऊन वाऱ्यात उभं राहिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला वायू वॉश मिळेल व्यवस्थित हवेचा वॉश मिळेल तुम्ही पहाल हे तुमच्यासाठी चमत्कारिक ठरेल तुम्ही हे करून बघा जेव्हा जोरदार वारा असेल तेव्हा काहीतरी सैल घाला आणि फक्त तिथे उभं राहा अर्ध्या तासासाठी जागरूक राहून डोळे बंद ठेवून समोरून आणि मागच्या बाजूने तुम्ही पुरेसा वारा अंगावर घ्या तुम्ही घरात परत या आणि तुम्हाला वाटेल खूप हलकं आणि मस्त तुम्हाला माहित नसेल हे कदाचित सर्व संन्यासी सर्व आणि नेहमीच ते बारीक चाललेली माती वापरतात uh, uh, लाल माती रेड अर्थ त्यांच्या कपड्यांना रंग देण्यासाठी हे संपूर्ण आश्रम अशा प्रकारे आपण रंगवलंय कारण आम्ही फक्त माती वापरली बरं का ओके okay. माती एका विशिष्ट काय म्हणावं एका विशिष्ट डिंक सोबत मग ती पेंट प्रमाणे चिकटते आणि सर्व इमारती आश्रमामधल्या अशा प्रकारे रंगवल्या आहेत आणि सर्व साधू संन्यासी जे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांचे ते कपडे धुतात लाल मातीनं चाळलेली माती ती घेऊन ते कपडे धुतात आणि म्हणूनच तो रंग त्यातूनच तो आलाय तर एक तर तुम्ही वेगळं धुवावं किंवा प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या तरी मातीने ते लेपलं पाहिजे जेणेकरून ऋणानुबंध एकमेव तुम्ही धरता तो म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींशी नाही तर फक्त या ग्रहाशी ते ठीक आहे कारण तुम्ही असे कपडे घातले कारण इथं माती हा शब्द वेगळ्या प्रकारे वापरला जातो जर तुम्ही मातीत तुम मळलेले कपडे घातले <laughs> नाही नाही तस नाही लाल मातीत रंगवलेले जर तुम्ही ते कपडे घातले तर एका मार्गाने शरीरासाठी एक आठवण आहे की ते कुठून आलंय आणि कुठं जाणार आहे म्हणून जे आध्यात्मिक मार्गावर आहेत ते नेहमीच असे कपडे वापरतात जे रंगवलेत ताळलेल्या लाल मातीत तुम्हाला ते दिसणार नाही तसं जाणवतही नाही पण खर तर तो रंग प्रत्यक्षात ते पांढरे कपडे आहेत मातीच्या रंगात रंगवलेले कारण ते सतत विथ चाललेल्या मातीत तर ऋणानुबंध धुणे म्हणजे आणि ते करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही मातीची अंघोळ करता तर अस्तित्वाच्या स्तरावर जेव्हा शारीरिक स्मृती आपापसात आप मिसळते ती शारीरिक पातळीवर संभ्रम निर्माण करेल ज्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता येईल उत्साहाचा अभाव कोणत्याही गोष्टीमध्ये रस नसणे तुम्ही अनुभवी बनता तुम्ही जिवंत असतानाच तुम्ही जीवनाबाबत अनुभवी बनलं पाहिजे ते पूर्ण झाल्यावर ते पूर्ण होण्याआधीच तुम्ही अनुभवी बनता कामा नाही नाही का पण तेच तुमच्या बाबत घडलं याचा अर्थ कुठल्या तरी प्रकारे मिसळलेल्या स्मृतीमुळे तुम्ही कमी जिवंत बनलं आहात बहुतालच्या सर्व गोष्टींप्रती याबद्दलच आम्हाला काळजी आहे की तुमचा जिवंतपणा कमी होतोय